मुंबईच्या शाहू नगर परिसरात झोपडपट्टीला आग लागली आहे आणि या आगीमध्ये कमला नगर मधल्या झोपडपट्टीतली 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत. पहाटे 4 वाजता ही आग लागली आहे. आगीचं कारण मात्र अजून अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 पेक्षा अधिक गाड्या आता घटनास्थळावर दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवानं आतापर्यंत या आगीमध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही. आणि दृश्य मुंबईमधली आहेत. झोपडपट्टीला आग लागलेली आहे. शाहू नगर परिसरातली ही झोपडपट्टी आहे. कमला नगरमधल्या या झोपडपट्टीमध्ये 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत आणि पहाटे 4 दरम्यान ही आग लागली आहे. आग विझवण्याचे अजूनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ये आग लगी है केबिन से. केबिन में स्पॉट हुआ तभी सब सो रहे थे. 4:15 बजे ये लगी है और इतना फैल गई है. थोड़ा मस्जिद का हिस्सा जला और जो कारखाने थे वो जले, कुछ घर जले. यही है. फायर ब्रिगेड थोड़ा लेट हो गई आने में, लेकिन फायर ब्रिगेड मौके पे पहुंचने से पूरा काम आसान हो गया, वरना ये पूरा पॉकेट साफ हो जाता. नहीं, ऐसा अभी तक कोई इतला नहीं है और लोगों को इतना मौका मिला कि सब आराम से निकल गए. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24